टेस्टी फूड बाय मीनू मध्ये मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघतच आहात ती म्हणजे आवळा कँडी। तर आवळा कँडी आपली एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित होणार आहे, अगदी बाजारातल्या सारखी होणार आहे। तुम्ही फक्त हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्या ज्या स्टेप मी फॉलो करते त्या फॉलो करा आणि तुमची आवळा कँडी बिलकुल बाजारातल्या सारखी होणार याची गॅरंटी मी देते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम इथे मी 2 किलो आवळे घेतले आहे। संपूर्ण प्रमाणासह मी तुम्हाला सांगणार आहे किती साखर घ्यायची, काय घ्यायची हे सगळं मी सांगणार आहे आणि तशीच आवळा कँडी तुम्हाला करायची आहे म्हणजे ती कुठेही बिघडणार नाही आणि अगदी मस्त अशी आवळा कँडी बनून आपली रेडी होणार आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला बाजारातून आपण आवळे आणतो त्यावर बरीच धूळ असते आणि ती धूळ आपल्याला स्वच्छ करावीच लागते। यासाठी आपण आपले आवळे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहोत। एक पाण्यातून आपण याला काढले तरी ते स्वच्छ होऊन जातात, एका पाण्यातून आपण काढून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून एका चाळणीत आपल्याला ते निथळ ठेवायचे आहे। त्यामुळे काय होईल की पाणी सर्व निघून जाईल आणि त्यानंतर सुद्धा समोरची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता निथळ ठेवलेले जे आवळे आहेत आपले ते आपण पुसून घेणार आहोत, स्वच्छ पुसून घ्यायचे आणि थोडे कोरडे करून घ्यायचे म्हणजे बाहेरचं पाणी यात कुठेही राहणार नाही। तर आता आपण एक एक आवळा व्यवस्थित पुसून सर्व आपण एका टॉवेलवर म्हणा किंवा एका सुती कापडावर म्हणा सुकू द्यायचे आहेत आपल्याला आणि ते सुकल्यानंतर मग आपण काय करणार आहोत तर ती ही समोरची प्रोसेस, ती म्हणजे आवळे एका पॉलिथिन बॅगमध्ये भरायचे आहेत आपल्याला किंवा एखादा प्लॅस्टिकचा डब्बा जर तुमच्याकडे असेल तर त्यातही भरले तरी चालेल। आणि जर का आपला प्लॅस्टिकचा डब्बा त्या आपल्या फ्रीजरमध्ये जात नसेल म्हणजे आपल्याला फ्रीजरमध्ये हे आवळे ठेवायचे आहेत तर मग आपल्याला पॉलिथिनच योग्य राहील। यासाठी आपल्याला हा फ्रीजरमध्ये आवळे ठेवायचे आहेत, यासाठी मी ही पॉलिथिन घेतलेली आहे आणि आता याला घट्ट गाठ बांधून मी ही पॉलिथिन फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला साधारणपणे 1 ते 1.5 दिवस आपल्याला हे आवळे जे आहेत ते फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत। फ्रीजरमधून काढल्यावर आपले आवळे कशा पद्धतीचे होतील हे मी तुम्हाला सांगणार आहे आता। तर बघू शकता आवळे छान कडक झालेले आहेत अगदी आणि जर आपण याला वाजवलं तर आवाज एक अगदी कडक येईल अशा पद्धतीचे हे आवळे झालेले आहेत आणि तुम्ही आवाज ऐकू शकता अगदी कडक हे आवळे झालेले आहेत। आणि आता हे आवळे आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत, मोठं कटोरं घ्यायचं आहे आपल्याला, 2 किलो आवळे ज्यात सहज बसतील असं। आणि यात आता आपल्याला घालायचं आहे पाणी। आता पाणी घालताना सुद्धा बघा आपण जे आपलं नॉर्मल पाणी असते ते आपण घालणार आहोत पण यात घातल्याबरोबर ते अगदी गार होऊन जाईल कारण आवळे आपले गार आहेत। तर थोड्या थोड्या वेळाने म्हणजे आपण 5 ते 10 मिनिटांनी म्हणजे आवळ्यातली जी थंडी असते ती सगळी पाण्यात उतरून जाईल आणि अशा थंड पाण्याला आपल्याला बदलायचं आहे म्हणजे 1 ते 2 ते 3 वेळा आपण हे पाणी बदलून घेऊया आणि मग जेव्हा नॉर्मल आपल्याला वाटेल की आपलं पाणी जे आहे नॉर्मल झालं आहे त्यावेळेस मग आपण हे आवळे काढून घ्यायचे आहेत पाण्यातून आणि आपण याच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अगदी सहज याच्या फोळी होत आहेत। आता फोडी करताना काय करायचं आहे आपल्याला, जिथे आवळ्याचं शिरा असतात त्या ठिकाणी चाकू ठेवायचा, दोन्ही बाजूंनी जर आपण असं करत गेलं तर शिरावर चाकू ठेवलं तर तो लगेच त्याची फोड आपल्याला निघून येईल असं दिसेल। आणि जेव्हा आपण ह्या फोडी काढत असतो तेव्हा थोडं बहुत पाणी जे असतं आवळ्याचं ते निघतं, ते पाणीसुद्धा आपण साठवून ठेवू शकतो आणि त्यांनी मेहंदी भिजवू शकतो। तर अगदीच थोडं निघतं, खूप जास्त निघत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला आवळ्याच्या फोडी करायच्या आहेत आणि मी पाण्याचं तुम्हाला सांगितलंच की 2 ते 3 वेळा आपण पाणी जे आहे ते बदलायचं म्हणजे त्याचा जो थंडावा आहे तो पाण्यात उतरून जाईल आणि आपले आवळे लगेच नॉर्मल होतील, खूप जास्त वेळ आपल्याला वेट करावा लागणार नाही। तर हे यासाठीच आहे, नाहीतर मग नॉर्मल व्हायला फ्रीजमधून काढल्यावर आवळे नॉर्मल व्हायला बराच वेळ लागतो तर यासाठी ती प्रोसेस आहे। आणि आता आपल्या ह्या ज्या फोडी आहेत त्या अगदी सहजपणे निघून जातात आणि
अशा पद्धतीने मी सगळ्या आवळ्यांच्या पोळी केलेल्या आहेत. तुम्हाला फक्त मी दोन आवळ्याच्या पोळी करताना दाखवलेल्या आहे. तर ह्या बघू शकता तुम्ही, मी सगळ्या आवळ्याच्या पोळी ज्या आहेत त्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता काय करायचं आपल्याला, या स्टेजवर एक लिंबूचा रस आपल्याला घ्यायचा आहे. आपली आवळा कँडी अगदी पांढरी छान शुभ्र व्हावी याकरिता ही स्टेप आहे. तर आवळ्याच्या पोळी पुन्हा एकदा मी मोठ्या भांड्यात टाकते आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो आवळ्याचा रस आहे तो सगळ्या फोडींना व्यवस्थित लागला पाहिजे, यासाठी ही स्टेप आहे. आणि आता आपण एक जो आपला लिंबू आपण कापून घेतलं होतं त्याचं संपूर्ण रस आपण काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित सर्व बाजूनी आवळ्यांच्या फोडीला लावणार आहोत. तर अशा पद्धतीने हा जो रस आपण लावला आहे तो संपूर्ण फोडींना हाताने सुद्धा थोडा लावून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित सगळ्या फोडींना आपला जो रस आहे तो लागला पाहिजे, जेणेकरून आपली आवळा कँडी जी आहे ती अगदी शुभ्र आणि व्यवस्थित होईल. आणि आता काय करणार आहोत आपण, की थोड्याशा ओलसर ह्या फोडी असतात आपल्या आणि त्यातून थोडा रससुद्धा निघतो. मी सांगितलं आहे की थोडासा रससुद्धा निघतो, तर तो जो रस निघतो त्यांनी आपण आपले मेहंदी भिजवण्याच्या कामात येऊ शकतो किंवा आपण सरबत बनवण्याच्या सुद्धा काम येऊ शकतो, तर दोन्ही उपयुक्तचे होतात. तर तो एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सोकून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण ह्या फोडी ज्या आहेत त्या या सुती कापडावर टाकतो आहे, म्हणजे थोडंसं जे एक्सेस वॉटर यातलं असेल ते सगळं निघून जाईल, थोडं जे पाणी या फोडींना असतं ते निघून जाईल. आणि छान आता आपण ह्या 5 ते 10 मिनटं किंवा 15 मिनटं आपण सुकवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आपली समोरची प्रोसेस करणार आहोत. तर आता आपण 2 किलो आवळे घेतले आहे, तर त्यासाठी साखरेचं प्रमाण किती असावं, तर ते असणार आहे 1.5 किलो. म्हणजे 2 किलो आपण आवळे घेतले आहे तर 1.5 किलो साखर आपल्याला लागणार आहे. तर माझ्याकडे जो डब्बा आहे तो संपूर्ण 750 ग्रामचा एक डब्बा आहे, तर ते मी 2 डबे असे एकूण साखर घेतलेली आहे आणि म्हणजे एकूणच 1.5 किलो माझी साखर झालेली आहे. आणि आता एक काचेची भरणी आपण घेणार आहोत. तुम्ही सुद्धा काचेच्या भरणी तर शक्यतो हे करा. तर आपल्याला समोरच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे की एक लेअर आपण साखरेची लावतो आहे आणि त्यावर पसरवतो आहे, ते म्हणजे आपल्या ज्या फोळी आहेत आवड्याच्या आपण सुकवलेल्या होत्या त्या फोळी आपण टाकतो आहे. पुन्हा एक लेअर मी साखरेची देणार आहे आणि पुन्हा एक लेअर आपण मग आवळ्याच्या फोडीची देऊया. असं करून आपल्याला हे सगळी साखर यात एंगेज करायची आहे. 1.5 किलो साखर ही आहे आणि अशा पद्धतीने 2 किलो आवळ्याच्या फोडी आपल्याला लेअर टू लेअर लावत जायच्या आहेत आणि बघू शकता. आणि फोडी पण छान व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि आता पुन्हा एक लेअर मी आवळ्याची लावत आहे आणि पुन्हा एक लेअर मी साखरेची लावत आहे. तर असं करून आपल्याला ह्या सगळ्या लेअर लावून ठेवायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता ह्या लेअर माझ्या लावून झाल्या आहेत. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 दिवस आपल्याला याला हलवत राहायचं आहे, खालीवर करत राहायचं आहे. आवळ्याचं संपूर्ण पाणी झालेलं असेल आणि 3 दिवसानंतर आपले जे आवळे आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील आणि आवळ्याचं जे पाणी आहे ते सुद्धा यातून निघेल, म्हणजे साखरेचं आणि आवळा असं मिश्रित हे पाणी असणार आहे. आणि याचं सरबत खूपच अप्रतिम लागतं. थोडंसं आपल्याला यात लिंबू पिळलं आणि थोडंसं जिरं पावडर आणि आपण काळं मीठ टाकलं की एकदम सरबत जे आहे ते रेडी होऊन जातं आणि खूप छान लागतं चवीला. आता मी 2 किलोच्या जवळपास ह्या फोडी होत्या पण तुम्हाला वाटेल एवढ्या, पण मी आधी बाजूला काढून घेतल्या आहेत आणि ह्या शेवटच्या ज्या राहिल्या आहेत त्या आपण बाजूला काढल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला समोरची प्रोसेस दाखवते. तर एक एक फोडी करून आपल्याला ताटामध्ये ह्या ठेवायच्या आहेत व्यवस्थित. आणि आपण यानंतर असं ठेवल्यानंतर याला आपण देणार आहोत ऊन. ते सुद्धा 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हात ठेवायचं आहे आणि आपल्याला हाताला जराही ओलावा लागत नाही आहे याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला त्या फोडी ज्या आहेत त्या साठवून ठेवायच्या आहेत. तर त्याला सुद्धा एक ट्रिक आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे. तर तुम्हाला वाळवलेल्या फोडी सुद्धा मी दाखवणार आहे. तर तुर्तास आपल्याला असे 3 ते 4 ताटं माझे तयार झालेले आहेत आणि मी ते वाळू घालणार आहे उन्हात 3 दिवस. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे ताटं तयार करून 3 दिवस उन्हात वाळवायचे आहे
आणि हे बघू शकता तुम्ही, सरबत सुद्धा आहे जे आपण पाणी गाळून काढलं होतं फोडीतलं, ते पाणी हे आहे आणि याचं छान सरबत होतं. तर आता 3 दिवसानंतर माझ्या फोडी अशा झाल्या आहेत, हाताला जराही याचा ओलावा लागत नाही आहे, याची खात्री केल्यानंतरच आपण हे शेवटची याची जी प्रोसेस आहे ती करणार आहोत. तर आता अगदी कोरड्या ह्या फोडी झालेल्या आहेत आणि छान गोडवा सुद्धा याला आलेला आहे. तरी देखील आपण काय करणार आहोत, आता थोडीशी पिठी साखर यावर टाकणार आहोत. दिसायला खूप छान याने दिसते आणि छान शुभ्र सुद्धा आपली कँडी याने दिसते. तर आपल्याजवळ थोडी पिठी साखर असेल तर ती 2 टेबलस्पून यावर आपण टाकून ठेवणार आहोत आणि छान मस्तपैकी आपली आवळा कँडी अशा पद्धतीने छान रेडी झालेली आहे. आता ही एका भरणीत आपण भरून ठेवू शकतो आणि वर्षभर या कँडीला काहीही होणार नाही आणि खूप छान अशी कँडी ही रेडी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही कँडी अशा पद्धतीने बनवा आणि मला नक्की नक्की कळवा की तुमची कँडी कशी बनली. आणि हो, सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मीनाक्षीला रजा द्या, पुन्हा भेटेन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओसह. आणि तुमचं प्रेम असंच मिळत राहो, तुमचे कमेंट्स मिळत राहोत मला आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहो. तर आता मी तुमची रजा घेते आणि पुन्हा भेटेल एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मला रजा द्या, नमस्कार.